नमस्कार, मी सिद्धार्थ मेनन आणि हाय मी शिवानी रंगोळे. आम्ही अँड जरा हटके लीड पेअर आहोत असं म्हणूयात का आपण? येस हो. आणि 22 जुलैला हा सिनेमा येतोय थिएटर्समध्ये आणि दोन खूप अप्रतिम आणि वेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर्स, खरोखरच हटके कॅरेक्टर्स आम्हाला मिळालेले आहेत. तिची तर पहिली फिल्म आहे, तिला एवढ्या मोठ्या रोलमध्ये पहिल्यांदाच तुम्ही सगळे बघणार आहात. तर माझ्या कॅरेक्टरचं नाव निशांत असं आहे, अतिशय तरुण आहे तो, आर्ट्स फाईन आर्ट्स स्टुडंट आहे आणि त्याच्या इतर बॅचपेक्षा किंवा मित्रमैत्रिणींपेक्षा तो जरा शांत आहे, जरा तो आतल्यात असतो. त्याचं वेगळं एक विश्व चालू आहे जे कोणालाच माहिती नाही आहे. तर असं कॅरेक्टर प्ले करताना मला वाटतं की मीच खऱ्या आयुष्यात पण शांत झालो. कुठे काय नाही बोलायचं आणि कुठे बोलायचं, कसं स्वतःला इतरांना आधी प्रायोरिटी देऊन, जे आपले जवळचे आहेत त्यांना आपण प्रायोरिटी देऊ शकतो का, फक्त आपल्याबद्दलच विचार न करता इतर लोकांना, आपले आई वडील असतील, भाऊ बहीण असतील, आजी असेल, मित्र असेल, जिथे आपण काम करतो ते कलीग्स असतील, त्यांचा आपण विचार आधी करू शकतो का? तर ह्या सिनेमानंतर असं मला वाटतं की हो, आपण करू शकतो असा विचार. तर निशांत आणि आस्था असे आम्ही दोघेही आहोत, तर आस्थाबद्दल शिवानी बोलेल. आस्थाचं जे कॅरेक्टर आहे ते, ती एक 16-17 वर्षांची मुलगी आहे, लिटरेचर स्टुडंट आहे आणि हे खूप आजच्या काळातलं कॅरेक्टर आहे, अशासाठी की सध्या सिंगल पॅरेंट्स किंवा बदलत्या ज्या रिलेशनशिप्स आहेत त्याच्यामुळे त्यांची जी मुलं असतात त्यांच्यावर ते कशा पद्धतीने परसीव्ह करतात या गोष्टी. कारण सिंगल पॅरेंट्ससाठी, मग त्या मुलांसाठी, त्यांच्यासाठी आई किंवा बाबा हे सगळं काही असतात आणि जेव्हा त्यांच्या आयुष्यात काही चेंजेस होतात तेव्हा त्यांना ते परसीव्ह करणं खूप अवघड असतं. आणि ती तिच्या वयापेक्षा त्यामुळे खूप मेच्युअर आहे आणि ती खूप प्रयत्न करते की आता हा आपल्याला नवीन मुलगा भेटलेला आहे, म्हणजे आईच्या मित्राचा हा मुलगा आहे निशांत, आणि ते दोघंही अपोजिट आहेत, म्हणजे त्यांच्यात काहीच सिमिलॅरिटीज नाही आहेत, पण जसं म्हणतात की अपोजिट्स अट्रॅक्ट, तसं त्यांच्यात काहीसं झालेलं आहे आणि त्यामुळे ती स्टोरी त्याच्यामध्ये खूप मजा येते. आणि मिताली ताईंनी जे कॅरेक्टर्स लिहिलेले ते अतिशय सेन्सिटिव्ह आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये एक्स्ट्रीम असं काही घडत नाही पण ते सगळं सटल आहे, सिम्पल आहे आणि त्याचीच ती मजा आहे. हो, जे सिच्युएशन्स जे आहेत ते अतिशय एक्स्ट्रीम आहेत, पण कधी कधी एक्स्ट्रीम सिच्युएशनमध्ये आपण फ्रीज होऊन जातो, आपल्याला काय करायचं हे नेमकं आपल्याला कळत नाही. तर अशा एका सिच्युएशनमध्ये 4 खूप साधी माणसं आहेत आणि त्यांचे नातेवाईक आणि सोसायटी, ह्या सगळ्याचीच एक मिश्रण, छान मिश्रण आहे असं म्हणूयात. तर नक्कीच बघा अँड जरा हटके 22 जुलैला. आणि काय हो, मी मृणाल मॅम बरोबर आधी काम केलं आहे राजवाड एन्सन्समध्ये, त्यामुळे आम्हाला ह्या वेळेला जास्त आम्ही घट्ट होतो, म्हणजे आमची मैत्री जास्त घट्ट होती. पण इंद्रनील सर हे एकदम कूल आहेत, तुम्ही पाहिलेच आहेत त्यांना ते कसे आहेत. आणि मला वाटते एक छान गोष्ट जर सगळ्या क्रूला आणि कास्टला मिळेल तर सगळे एकदम जुळून जातात असं एक झालं आमच्या सेटवर. आणि ते अप्रतिम काम करतात ते दोघेही. आय थिंक आम्हाला नेहमी असं जाणवायचं की शॉटनंतर आम्हाला असं वाटायचं की आम्हाला जमतं आहे काहीतरी, आणि मग अख्खा सीन व्हायचा आणि होतं की नाही नाही नाही, अजून नाही, अजून खूप खूप वर्ष राहिले आहेत, अजून खूप एक्सपिरियन्स करायचं राहिलं आहे. अजून तुला काय ॲड करायचं? नाही, एक्झॅक्टली मी सेटवरती ना एक खूप छान स्क्रिप्ट, खूप छान कॅरेक्टर्स असल्यामुळे खूप पॉझिटिव्ह वाईब्स होत्या. म्हणजे आम्ही सगळेजण एकमेकांना मदत करायचो, किंवा म्हणजे ह्याचा सीन असेल तर मृणाल ते काही सांगते, किंवा माझा सीन असेल इंद्रनील सर काही सांगतात, असं सगळ्यांनी मिळून ते बांधून सीन्स केले. आणि मुळात मिताली ताईंनी जे स्क्रिप्ट लिहिले, जे कॅरेक्टर्स लिहिलेले ते इतके लाईव्हली आहेत की आमच्यामध्ये ती एनर्जी आपोआपच आली होती. त्यामुळे हे सगळं छान मस्ती आहे. तर नक्कीच बघायला या, सबस्क्राईब करा मराठी कट्टा.